नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला असतानाच तुळजापुरात मात्र आज बंदची हाक दिली जाते. तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरनं मोठा वाद निर्माण झालाय. दर्शन मंडप घाटशीळ इथे करण्यास काही पुजारी, व्यापारी आणि स्थानिकांचा विरोध आहे. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वारापाशी असावा अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. तर दर्शन मंडपाची जागा बदलल्यास काही व्यापाऱ्यांचं आणि काही स्थानिक नागरिकांचं नुकसान होईल, त्यामुळे दर्शन मंडपाची जागा बदलू नये यासाठी नागरिकांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. त्याच संदर्भात आज तुळजापूर बंदची हाक दिली जाते. अधिक माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, या बंदच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरातलं सध्याचं चित्र कसं आहे? ज्ञानदा, या बंदचा किती परिणाम झाला हे थोड्याच वेळामध्ये कळेल. हे महाद्वार आहे शहाजीराजेंचं. महाराष्ट्रातली कोणतीही मंदिर, म्हणजे पंढरपूर असेल किंवा तुळजापूर असेल, ते धार्मिकदृष्ट्या जशी महत्त्वाची आहेत तशीच ती ऐतिहासिक आहेत. फार पूर्वी या मंदिरांची इथे निर्मिती झालेली आहे. जसं आता हे तुळजाभवानीचं जे मंदिर आहे त्याच्या इतिहासाबद्दल बोलत असताना तिथली भौगोलिक स्थिती पण आपल्याला लक्षात घ्यायला हवी. आता ही जी भौगोलिक स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की एकतर भाविकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये ओढा वाढलेला आहे, मध्यमवर्गीयांची संख्या वाढली आणि म्हणूनच मग 1328 कोटी रुपयाचं जे छत्रपती संभाजीनगरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या ठिकाणचं एक विकासाचं प्रारूप बनवलं गेलं. आता या महाद्वाराशेजारीच तो जो कुठला दर्शन मंडप आहे तो असायला हवा असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि मग आता 9:30 ही जी आता पुजारी मंडळी आहेत, हे अमरराजे कदम आहेत, हे किशोर गंगणे आहेत, ही मंडळी इथं आंदोलन करत आहेत. सर्वपक्षीय आंदोलन असणार आहे. इथे 9:30 एक महाआरती होईल आणि मग त्या आंदोलनाला सुरुवात होईल. साधारणपणे या मंदिराच्या परिसरातली आत्ताची जर स्थिती आपण बघितली तर जवळपास सगळी दुकानं बंद आहेत आणि मग प्रत्यक्षात मंदिराच्या बाहेरची जी दुकानं असतात ती 9:30-10 नंतर जर बंद राहिली तर मग मात्र आपण असं म्हणू शकतो की या नव्या विकास प्रारूप आराखड्याला काही मंडळींचा विरोध आहे. परंतु आता ह्या दोघांशी बोलल्यानंतर, हे लाईव्ह सुरू व्हायच्या आधी, मला असं लक्षात आलं की तुमचा संपूर्ण विकास आराखड्याला विरोध नाही. संपूर्ण विकास आराखड्याला आमचा विरोध नाही. या ठिकाणी हा दर्शन मंडप ह्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला जर झाला तर सगळ्याच भक्तांची सोय होईल आणि तुळजापूरमध्ये येणाऱ्या प्रशासकीय इमारत पण दाखवू आपण. ही ती प्रशासकीय इमारत, हा ते समोर प्रशासकीय इमारत आहे. या ठिकाणी जर दर्शन मंडप झाला आणि पलीकड साईडला ओपन जागा आहे 215 मधील सरकारी गायरान आहे, ती जर जमीन घेतली तर या ठिकाणी जवळजवळ 5 एकरचा परिसर रिकामा होतो. त्यामध्ये जवळजवळ 10-12 जर प्रॉपर्ट्या भूसंपादन केल्या तर जेणेकरून भाविकाला कुठलाही त्रास होणार नाही. गावामध्ये जे भक्त येतात या ठिकाणी 2 ते 2.5 हजार पुजारी या भाविकांची सोय करतो. अशी मंदिर संस्थांची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही. या ठिकाणी आजही पुजारी या भक्तांची सगळी सोय करतात. त्यांचं कुलधर्म कुलाचार करण्याची पद्धत ही अनादिकाला पण चालत आलेली आहे. याप्रमाणे आजही रूढी परंपरा इथंच तो दर्शन मंडप व्हायला हो. आपण हे नानदा पंढरपूरमध्ये पण बघितलं की विकास आराखडा आला की तो प्रत्यक्षात जनतेत येऊन त्याच्यावरती सखोल चर्चा व्हायच्या आधीच काही विरोधाचे सूर उमटायला लागतात आणि त्याच्यामागे अर्थकारण असतं. आता यातल्या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचं इथं जर दर्शन मंडप नाही झाला तर मोठं नुकसान होईल. आता हे अमर राज्य कदम आहे तर आत्ता इथं नाही झाला, काही विशिष्ट ठिकाणी झाला तर नेमकं काय नुकसान होणार आहे तुमचं? मुळात जो घाटशीळ परिसरामध्ये जो दर्शन मंडप होणार आहे तो गैरसोयीचा होणार आहे. व्यापाऱ्याला सुद्धा गैरसोयीचा होणार आहे आणि भक्ताला सुद्धा गैरसोयीचा होणार आहे. त्याचं कारण असं की ते जे गाठशीळ परिसरामध्ये जो होणारा जो दर्शन मंडप आहे तो मंदिरापासून खूप लांब आहे आणि तिथून भाविक चालत येत असेल तर पायऱ्या उतरून दर्शन मंडपात जुन्या जायचं, पायऱ्या चढून परत वरती जायचं, मग ह्या भाविकाला त्रास टाळण्यासाठी आणि भाविकांना सुलभपणे दर्शन होण्यासाठीच आमची प्रमुख मागणी आहे की मंदिर परिसरामध्येच दर्शन मंडप व्हावं, जेणेकरून कमी वेळामध्ये आणि लवकरात लवकर त्यांना दर्शन चांगलं घेता येईल भक्तांना. तर भक्तांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. परंतु या ठिकाणी गैरसमज पसरवला जातो की इथं पुजाऱ्यांचा स्वार्थ असेल किंवा व्यापाऱ्यांचा स्वार्थ आहे, इथं कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, काय नाही. बघा, प्रशासन तुम्हाला ऐकतंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं आलेली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतनं आलेली, कारण इथले आमदार भाजपचे आहेत. आत्ता जे प्रशासन बघतंय, जे माननीय मुख्यमंत्री बघत असतील तर त्यांना 10 पर्याय तुम्ही द्या ना, 1, 2, 3, 4 असं केलं तर होईल. पण मुळात इथले पुजारी असतील किंवा व्यापारी असतील त्यांचे दुकानं द्यायला तयार आहेत, त्यांच्या जागा द्यायला तयार आहेत, मग प्रशासनाला अडचण का आहे?
आमचे गावकऱ्यांची सगळ्यांची भूमिका विकासाला विरोध नाहीच, मुळात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. परंतु मंदिरनं जो विकास आराखडा मंजूर केला तो करत असताना सर्वांना विश्वासात घेतला असतं तर अजून घेतलेलं नाही मंदिरांना, कोणाला विकासात घेतलं की नाही घेतलं, कोणाला घेतलं नाही अजून. पण ती लोकांच्या समोर आहे, पब्लिक मध्ये आहे, चर्चा होणं अपेक्षित आहे. तुम्ही थेटच विरोधच करायला लागलात. नाही 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 नाही, जिल्हा प्रश्न काय आहे. आता आमचे अँकर ज्ञानदा कदम पण येत असतील तुम्हाला माहिती, जसं महाराष्ट्रातनं मुंबईतनं पुण्यातनं ठाण्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतात, त्यांचा विचार तुम्हाला करावा लागेल ना. हो, या ठिकाणी प्राधान्यानं जर बघितलं गेलं तर ती कार पार्किंगची सगळ्यात जवळची जागा मंदिरापाशी आहे. ती भविष्यामध्ये 5 मजली कार पार्किंग करावी ही मागणी आहे प्राधान्यानं. त्या ठिकाणची कार पार्किंग उचलून कम्प्लीट 3 किलोमीटरवर कार पार्किंग जर केली तर या ठिकाणी भाविकाला लुटण्याचा कार्यक्रम होईल. या ठिकाणी रिक्षा असतील, वाहनानं कसं यायचं, ह्या टोकावरून उस्मानच्या बायपासच्या पुलाच्या तिथं कार पार्किंग दर्शवली आहे. त्या तिथून कसं भाविकाने यायचं, इथपर्यंत सामान असतं, सहकुटुंब सहपरिवार येणारी यात्रा आहे, त्याचे कुलधर्म कुलाचार करायला येणारी यात्रा आहे, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना खर्चात घालायचं का. राहुल, ही सगळी तिथले स्थानिक पुजारी व्यापारी या सर्वांची भूमिका आहे. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला थोडक्यात विचारायचा आहे, प्लीज थोडक्यात उत्तर द्याल वेळेअभावी. आज जे भाविक आलेले आहेत, सकाळपासूनच खरं तर रांगा सुरू होत, आज जे भक्त आलेले आहेत तुळजापूरमध्ये दर्शनासाठी, त्यांची अडचण होतीये का तुळजापूर बंदमुळे, त्यांच्या संदर्भातलं काय चित्र आहे. नाही असं तर मला कर मला पण इथे 20-25 मिनिट झालेली आहेत. इथलं तर सध्याची सगळी दुकानं बंद असल्यामुळं पूजा अर्चेचं साहित्य तर त्यांना मिळणार नाही. परंतु तुळजापूरची पद्धती अशी आहे की त्यांनी कुठलंही आंदोलन केलं तरी भाविकाची गैरसोय ते होऊ देत नाही. त्या दृष्टीनं यापर्यंतचा आत्तापर्यंतचा इतिहास हा तसाच आहे. फक्त आपल्याला हे बघायचंय की 10:30 नंतर ह्या बंदला कसा प्रतिसाद मिळतो. राहुल, वेळोवेळी या बंद संदर्भातली माहिती तुमच्याकडनं जाणून घेत राहू प्रतिक्रियांसह. तुर्तास धन्यवाद या अपडेट्सबद्दल. या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं तुळजापूरचे आमदार आणि मंदिर संस्थांचे सदस्य पदाधिकारी राणा जगजित सिंग पाटील यांनी प्रतिक्रिया काय दिली आहे तीही आपण पाहूया. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच विनंती आहे की आपण बंद वगैरे करणं तुळजापूर हे योग्य मला तरी वाटत नाहीये. जे काही काम केलं जातंय ते आपल्याला विश्वासात घेऊनच केलं जातंय. आपल्याला सर्वांना अंतिम आराखडा दाखवून साधारणतः सगळ्यांची मान्यता घेतल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाहीये. त्यामुळे आपणास विनंती आहे की या विशाल कामामध्ये, महत्वाच्या कामामध्ये आपली सकारात्मकता राहावी, ही पुनश्च विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.